नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं रॉकस्टार विराट पवार या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत आहे. या यूट्यूब चॅनलवर आपण रोज नवनवीन स्पर्धा परीक्षेसंबंधित लेटेस्ट अपडेट्स आणि चालू घडामोडी घेत असतो. या व्हिडिओमध्ये आपण कोणकोणत्या शाळांमध्ये पवित्र प्रणालीद्वारे भरती होणार आहे व कोणत्यावर होणार नाही याबद्दल अधिक माहिती घेणार. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर चॅनलला सबस्क्राईब आणि अधिकाधिक मित्रांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. सबस्क्राईब बटनच्या शेजारी असलेलं बेल बटन क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून विविध स्पर्धा परीक्षेचे लेटेस्ट अपडेट्स तुम्हाला वेळच्या वेळी प्राप्त होतील. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्वात अगोदर कोणकोणत्या शाळांवर पवित्र पोर्टलद्वारे भरती होणार नाही याबद्दलची माहिती घेऊयात. पवित्र पोर्टलच्या अद्ययावत GR संदर्भ घेत आपण हे वर्गीकरण केलेले आहे. त्यानुसार विनाअनुदानित इंग्रजी माध्यमाच्या शाळा, अल्पसंख्याक शाळा यांचा समावेश पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरतीमध्ये केला जाणार नाही. त्यानंतर काही शाळा म्हणजेच स्वयंअर्थसहाय्यित शाळा ज्यांना भविष्यात कधीही अनुदान मिळणार नाही यावरही पवित्र पोर्टलमार्फत भरती होणार नाही. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण ज्या शाळेवर पवित्र पोर्टलद्वारे भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे त्या शाळांची माहिती घेऊयात. त्यामध्ये विनाअनुदानित मराठी शाळा ज्यांना भविष्यात अनुदान मिळणार आहे त्यांना पवित्र पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यानंतर पूर्वी काही अनुदान मंजूर केलेल्या इंग्रजी शाळाही आहेत ज्या सध्याही अस्तित्वात आहेत आणि या शाळेवर इंग्रजी माध्यमातून DEd असलेल्या विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्यात येईल. तर या शाळांना पण पवित्र पोर्टलवर नोंदणी करणे बंधनकारक आहे. तसेच खाजगी शैक्षणिक संस्था, जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका आणि नगर परिषद या सर्व संस्थेवरील जागेवर पवित्र पोर्टलद्वारेच भरती होणार आहे. तर अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये कोणकोणत्या शाळेवर भरती पवित्र पोर्टलद्वारे होणार आहे आणि कोणकोणत्या शाळेवर भरती पवित्र पोर्टलद्वारे नाही होणार याबद्दल माहिती घेतली. विद्यार्थी मित्रांनो, सध्या टेलिग्रामवरील माहितीवरून असे लक्षात येत आहे की पवित्र पोर्टल हे जुलैच्या पुढच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यापर्यंत चालू होण्याची शक्यता आहे, त्यामुळे त्या संदर्भात कन्फर्म न्यूज येण्याची आम्ही वाट पाहत आहोत. त्यासंदर्भातील कन्फर्म न्यूज मिळाल्यानंतर ती सुद्धा आपण चॅनलवर शेअर करू. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.